24 तासातले मला वाटतं मी 16 तास कमीत कमी दिघे साहेबांबरोबर असायचो. 4-4 दिवस घरी यायचो नाही. 4 दिवस आम्ही त्या मुरबाडला जायचो, जव्हारला जायचो, पालघरला जायचो, वाड्याला जायचो. परंतु आमच्या आईवडिलांनी आम्हाला कधी विचारलं नाही, जो बाळासाहेबांनी आदेश दिला होता, दिघेसाहेबांनी आदेश दिला होता, तो तंतोतंत पाळून त्यावेळेला 30 लोकांनी राजीनामे त्या ठिकाणी सादर केले. मला वाटतं दिघेसाहेब आता असते तर ही गोष्ट घडलीच नसती, आणि असते तर एवढी वेळ पण आणून दिली नसते. कारण दिघेसाहेबांचं तुम्हाला माहीत नसेल, तुमचं बालपण सगळं ठाण्यातलंच. ठाण्यामध्ये. ठाण्या कुठे ठाण्यात होता राहायला लहानपणी? ठाण्यात मी दिघेसाहेबांच्या शेजारीच, म्हणजे चरईमध्ये. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेसाहेब, तुमची आणि शिवसेना प्रमुखांची पहिली भेट आठवते तुम्हाला? 24 तासातले मला वाटतं मी 16 तास कमीत कमी दिघेसाहेबांबरोबर असायचो. अच्छा. मी सोमया कॉलेजला होतो, कॉलेजसुद्धा अर्धवट सोडलं, आणि दिघेसाहेबांबरोबर माझे वडील, म्हणजे तुम्हाला माझ्या घरची हिस्ट्री सांगा ना, माझे वडील मॅकॅनॉन मॅकॅनजी शिपिंग कॉर्पोरेशनला त्या ठिकाणी, म्हणजे आदरणीय प्रमोद नवलकर त्या ह्याच्यामध्ये कामाला होते. तिथेच माझे वडीलसुद्धा एक ऑफिसर म्हणून तिथे त्या ठिकाणी कामाला होते. कब्बशे धुवून त्यावेळेला शिक्षण घेतलं रॉबर्ट मनी स्कूलला, आणि त्यावेळचे ग्रॅज्युएट, म्हणजे त्या ब्रिटिश कंपनीमध्ये मराठी माणूस म्हणून त्यावेळेला 2-4 लोक होती, त्यातले माझे वडील होते आणि नवलकर साहेब होते. इकडे प्रमोदजी नवलकर नोकरी करत होते बाबांबरोबर, तुम्ही इकडे दिघेसाहेबांबरोबर, म्हणजे शिवसेनेची नाळ तेव्हापासून हळूहळू बांधूच लागले होते. आम्ही त्यांच्या विचाराने प्रेरित झालो होतो, आणि मेन म्हणजे दिघेसाहेबांबरोबरच आमचं. 24 तास आम्ही 16 तास 4-4 दिवस घरी यायचो नाही. 4 दिवस आम्ही त्या मुरबाडला जायचो, जव्हारला जायचो, पालघरला जायचो, वाड्याला जायचो. परंतु आमच्या आईवडिलांनी आम्हाला कधी विचारलं नाही की राजन तू कुठे जातोयस, त्यांना एवढं माहिती आहे की पण मग त्या दिघेसाहेबांबरोबर जातोय, म्हणजे एक विश्वास होता की माझा मुलगा कुठे फुकट जाणार नाही, तो चांगल्या कामाबरोबरसाठीच त्या ठिकाणी होतो. जसं तुम्ही म्हणता की 4-4 दिवस आम्ही दिघेसाहेबांबरोबर जायचो, मग त्यावेळेला साहेबांबरोबर, दिघेसाहेबांबरोबर असणारे जे शिवसैनिक होता, जे कोण सोबत जाणारे होता, ते कोण तुम्हाला आठवतात ना? मला वाटतं त्यावेळेला आमचे ते एक सहकारी होते टेंबेनाक्याचे, एक नंदकुमार शेडगे बर ते असायचे, एक विनोद सावे म्हणून एक आमचा कल्याणचा पदाधिकारी होता तो त्या ठिकाणी असायचा. म्हणजे दररोज कोण ना कोणतरी साहेबांबरोबर बरोबर असायचंच. मातृश्रीमध्ये मोठ्या साहेबांना भेटायला जायचं, त्यावेळेला दिघेसाहेबांबरोबर मी नेम बरोबर असायचोच. नगरसेवक झालो होते आम्ही सर्व नगरसेवक, त्या ठिकाणी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर साहेबांकडे गेलो होतो. ठाण्याचं निवडून आलेल्या नगरसेवकांना घेऊन दिघेसाहेब त्या ठिकाणी मातोशीला जायचे, मोठ्या साहेबांचा आशीर्वाद घ्यायचे, आणि मग कामाला आम्ही सर्वजण लागायचो. कारण बाळासाहेबांचा सुद्धा, म्हणजे तुमच्यावरती ज्यांना आपण मोठे साहेब म्हणतो, त्यांचा खूप विश्वास होता. काय त्यांच्याकडनं काय घेतलं तुम्ही? मला वाटतं जे आज तुम्हाला मुंबई किंवा ठाणे ही शहरं जी डेव्हलप झालेली दिसतात, त्याचं मेन कारण म्हणजे बाळासाहेबांचं असलेलं बारीक लक्ष, उद्धव साहेबांचं असलेलं बारीक लक्ष. त्यावेळेला 2030 पर्यंत ठाणे कसं असेल त्याचं विजन डॉक्युमेंट आम्ही तयार केलं होतं. मग त्यावेळची 2030ला किती लोकसंख्या असेल, मग त्यावेळेला काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला पाहिजे, त्या मग तिथे खेळाचे मैदान किती ठेवायला पाहिजेत, कशा पद्धतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजेत, किती MLD पाणी या शहराला 2030ला लागणार आहे, आपण जो दिलेला वचननामा आहे तो पूर्ण करण्याचं कामसुद्धा महापूर च्या काळामध्ये मी तंतोतंत केलेलं, जवळजवळ 99% काम अशीच कामं होत नाही. म्हणजे वरून कोणाला तरी लक्ष होतं, शाळेमध्ये शिक्षकाचा बरोबर लक्ष असलं की तो मुलगा अभ्यास करायचा, तर अशा पद्धतीने बाळासाहेबांचं स्वतः लक्ष असायचं, उद्धवसाहेबांचं लक्ष असायचं, आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये ते कामं करून घ्यायचे. शिवसेना या टप्प्यावर आत्ता ज्या संघर्षाच्या काळातून जाते आहे, ज्या पद्धतीने आत्ता शिवसेनेमध्ये सत्तांतराच्या निमित्तानं झालेल्या घडलेल्या घडामोडी होत्या, काय होत्या वेळेला, किती यातना होतात तुम्हाला? ठाण्याला गद्दारीचा दुसऱ्यांदा कलंक लागलेला आहे. म्हणजे 20 फेब्रुवारी 1989 साली त्यावेळेला प्रकाश परांजपे महापौरपदाच्या निवडणुकीला उभे राहिले होते, आणि त्यावेळेला पहिली गद्दारी झाली, 3 मतं आपली फुटल्यामुळे आपला होणारा महापौर त्यावेळेला झाला नाही. आणि तेवढा मोठा विश्वासघात झाल्यानंतर
जिल्हाप्रमुख त्यावेळेस धर्मवीर आनंदिगे साहेब होते, हे घटना झाल्यानंतर घेऊन बाळासाहेबांकडे गेले आणि त्या बाळासाहेबांनी म्हणाले तुझा राजीनामा कशाला, तुझा काय त्याच्यामध्ये दोष आहे, असं करा की सर्वांचा राजीनामा घेऊन टाका. आणि बिचारे त्यावेळच्या शिवसैनिकांनी जो बाळासाहेबांनी आदेश दिला होता, दिगेसाहेबांनी आदेश दिला होता, तो तंतोतंत पाळून त्यावेळेला 30 लोकांनी राजीनामे त्या ठिकाणी सादर केले आणि त्यावेळेला मला वाटतं सत्ता आपल्या हातून त्यावेळेला गेली. आणि त्यावेळेलासुद्धा तुम्ही बघितलं असेल धर्मवीर आनंदिगे साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की त्यांना जेव्हा अटक झाली त्यांना टाडामध्ये 2 वर्ष ते तुरुंगात होते, त्यावेळेला त्यांनी एक वाक्य त्यावेळेला म्हटलं होतं, मला वाटतं लोकप्रभा या मासिकामध्ये राऊत साहेबांनी त्यावेळेला ती मुलाखत त्यावेळेला छापली होती, त्यामध्ये त्यांनी हे दिलं होतं की गद्दारांना क्षमा नाही. आणि त्यानंतर ती ज्या गद्दाराची हत्या झाली आणि त्यानंतर हे जे काय रामायण घडलं, साहेब 2 वर्ष टाडामध्ये आत्मदे होते आणि त्यानंतर लहान मुलांचा मोर्चा त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे काढला गेला की दिगेसाहेबांना तुम्ही बाहेर हे काढा, त्यानंतर महिलांचा निघाला, त्यानंतर ठाणेकर नागरिकांनी काढला, म्हणजे वेगवेगळे दररोज एक एक मोर्चे त्या ठिकाणी जिल्ह्यातून आदिवासींचा मोर्चा निघाला, म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे समर्थन त्यावेळेला दिगेसाहेबांना मिळत होतं आणि त्यावेळेला एकदम वातावरण जी काही परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु अशा परिस्थितीतसुद्धा त्यावेळच्या काळामध्ये कुठेही शिवसैनिक कुठे खचले गेले नव्हते. प्रभाकर हेगडे नावाचे ज्येष्ठ विधितज्ञ होते काँग्रेसचे आणि मोठे नेते होते आणि ते त्यांनी दिगेसाहेबांचं वकीलपत्र त्यावेळेला टाडामध्ये त्यांनी घेतलं. परंतु दिगेसाहेबांनी असा कधी त्यांच्यावरती अविश्वास दाखवला नाही की अरे हे काँग्रेसचे आहेत आणि हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, किंवा त्यांनीसुद्धा असा विचार केला नाही हेगडे साहेबांनी अरे मी शिवसेनेच्या एका जिल्हाप्रमुखांचा हे टाडाचा मी हे करतो आहे, आणि सत्ता त्यावेळेला काँग्रेसची त्यावेळेला होती. आणि असं असतानासुद्धा त्यावेळेला सर्व दिगेसाहेबांकरता सर्व लोक त्यावेळेला वसंत डावकरे हे सुद्धा त्यावेळेला ह्या सर्व काही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करत होते. म्हणजे दिगेसाहेबांकडे कुठली जातपात किंवा हे नव्हतं, सर्वांना ते न्याय द्यायचे. मग आता जसं गद्दारांना क्षमा नाही असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आत्ता जे काही महाराष्ट्रात घडलं, ठाणेकर जनता ते वाक्य लक्षात ठेवतील. शेवटी बघा, कुठल्याही गद्दारीला कुठेही थारा नसतो, मग तो वरतीसुद्धा नसतो आणि खाली पण नसतो, गद्दारी ही गद्दारीच असते. 20 जून 2022 ही तारीखसुद्धा कोण विसरू शकत नाही. राजन विचारेच्या मागची 4 अक्षरं काढली माझी किंमत 0. मला कोणामुळे निवडून देतात? बाळासाहेबांच्या विचारांमुळे मला निवडून देतात. अरे कित्येक असे शिवसैनिक आहेत की त्या शिवसैनिकांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही, आज बिचारे ते काम करतात कुठल्याही पदाची अपेक्षा न करता किंवा काय नाही, आणि आज ते लोकसुद्धा उभे आहेत. मग तुम्हाला एवढं सर्व देऊनसुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीने जर विश्वासघात करत असाल तर मला वाटतं परमेश्वरसुद्धा माफ करणार नाही या गोष्टीला, जनता तर करणारच नाही. त्या ठाणे शहरातले सर्वच जण जे जे शिवसेनेचे पदाधिकारी होते सर्व गेलेले असताना तुम्ही मात्र उद्धव साहेबांच्या पाठी एक शिवसैनिक म्हणून निष्ठावान म्हणून ठामपणे उभे राहिला, काय लोकांची प्रतिक्रिया आहे? मी तर स्वतःला भाग्यवान समजतो, मला न मागता सर्व दिलं. 31 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, मला दिली कोणी संधी? पक्षाने दिली ना. मग आज पक्षाच्यामुळेच मी आज इथे उभा आहे आणि तुम्ही आज माझी मुलाखत घेत आहे. जर माझ्या मागे 4 अक्षरं नसती तर तुम्ही मला इथे बोलवलं असतं का? त्यामुळे प्रत्येकाने निष्ठावंतांनी हाच विचार त्या ठिकाणी केला माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी. काल किंवा परवाचीच बातमी आहे की शिवसेनेच्या शाखेवरती हातोडा पडला, शिवसेनेची शाखा तोडली. ठाण्यातसुद्धा सातत्याने हे आम्ही बघतो आहोत, कारण तुम्ही त्याचं नेतृत्व करता आहात. ठाण्यापासून ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आत्ता फिरता आहात, वावरता आहात, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की अगदी दिगेसाहेबांचं वकीलपत्रसुद्धा ज्या इगणीने घेतलं ते दुसऱ्या पक्षाचे होते, असं यापूर्वी कधी अनुभवलं होतं तुम्ही? आता ज्या पद्धतीने हे सुरू आहे सगळं, हे तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? आज असंख्य कार्यकर्त्यांवरती किती त्यांची घरं तोडली, त्यांच्या शाखेवरती कब्जे केले,
त्यांचे त्यांचे जे काही धंदे उद्योगधंदे होते ते बंद केले. तुम्हाला सांगतो साधी पोळीभाजी केंद्र महिला बिचारा चालवत होता. अशा लोकांचे तुम्ही उपजीविकेचं साधन तुम्ही त्याचं नष्ट करताय. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला की ज्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला. आज तुम्ही कित्येक खोट्या केसेस म्हणजे गेल्या वर्षभराच्या काळामध्ये अख्खी पोलीस यंत्रणा सर्व ह्या कामाला सर्वांचे बंदोबस्त कमी केलेले आहेत. सर्वांचे ज्यांना संरक्षण दिले ते संरक्षण काढून घेऊन घेतलेले आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर हे करतायत पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या ना. आणि मी आपल्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा सांगेन की तुम्ही हे थोडे दिवसाचं हे सरकार आहे, हे जास्त दिवस टिकणार नाही आहे. कारण हे जे आलेले ते ह्यांनी आले सरकार हे बसलेलं नाही, ते गद्दारी करून बसलेले आहे. आमच्या चिंतामण कारखाने अण्णा देशमुख हे दोन उच्चशिक्षित लोकांच्यावरती तर मला वाटतं चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल केले. ते आमची ते रोशनी शिंदे नावाची एक युती सेनेची आहे, तिला तिच्या ऑफिसमध्ये जाऊन मारहाण केली तरी केस दाखल नाही केली. हां म्हणजे पोलिसांनी काय चालवलं आहे? पोलिसांना हे करायचा अधिकारच नाही. तुम्हाला कायदा सुव्यवस्था सरकार येतात बदलतात, परंतु जी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला तिथे बसवलेलं आहे. तुम्ही हे काम इमानदारीने ते त्या ठिकाणी करायला पाहिजे. चुकत असेल कोणाचं तर त्याला पण तुम्ही शासन दिलं पाहिजे. परंतु हे न करता गेल्या वर्षभरामध्ये पहिला गुन्हा दाखल झाला अयोध्या पोळचा परवा. म्हणजे एकच गुन्हा, एकच गुन्हा वर्षभरात. वर्षभरामध्ये काय चाललंय पोलीस यंत्रणा? आज तुम्ही बघितलं कायदा सुव्यवस्था राहिली कुठे? भर दिवसा आज महाराष्ट्रामध्ये मुलींवरती कोयत्यांनी वार करतायत, कोणाला त्या मारतायत महिला मुलींना. अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही इतकं सगळं सांगताय, मग आत्ता जर दिघेसाहेब असते तर कसे व्यक्त झाले असते हो या परिस्थितीवर? मला वाटतं दिघेसाहेब आता असते तर ही गोष्ट घडलीच नसती. आणि असते तर एवढी वेळ पण आणून दिली नसते. कारण दिघेसाहेबांचं तुम्हाला माहीत नसेल, दिघेसाहेबाच्या हंटरचा प्रसाद मला वाटतं कित्येक लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी खाल्लेला आहे. आणि ती त्यांची एक आदरयुक्त भीती होती, एक व्यक्तिमत्व म्हणून त्या ठिकाणी ते व्यक्त व्हायचे. कामाची वेगळी पद्धत होती. हां, उद्धवसाहेब आमचा सरळ साधा माणूस, त्यांनी 22 वर्ष दिघेसाहेब गेल्यानंतर त्या माणसावरती विश्वास ठेवला. एक माणसाकडे संपूर्ण ठाणे जिल्हा हा सोपवला होता आणि सर्व जे काय पद त्यांना म्हणजे शाखा प्रमुख सभागृह नेता त्यानंतर आमदारकी त्यानंतर तुम्हाला म्हणतो पालकमंत्री संपर्क प्रमुख शिवसेनेचा नेता म्हणून पण त्यांना दिलं. अरे काय दिलं नाही तुम्हाला? आणि त्या विश्वासाचा विश्वासघात त्या ठिकाणी केला गेला. दुर्दैव आहे एवढं सर्व देऊनसुद्धा जर मला वाटतं तुम्हाला एवढं भरभरून दिल्यानंतरसुद्धा जर अशा पद्धतीने जर तुम्ही त्या जर विश्वासघात करत असाल तर मला वाटतं परमेश्वर कधीच माफ करू शकत नाही. जनता तर माफ करणारच नाही पण परमेश्वरसुद्धा माफ.